पुण्यात वेळात समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल, तर काही क्षणात मुख्यमंत्री सुद्धा लोकार्पण सोहळ्यासाठी पोहोचणार. मोदींना घाबरून केजरीवालांकडून भेटीगाठी सुरू, नव्या संसद भवनामुळे विरोधकांमध्ये पोटदुखी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. महाविकास आघाडी नाही तर त्यांची महावसुली आघाडी, त्यांच्या काळात विकास कामांना ब्रेक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका. ठाकरे गट एकनाथ शिंदेंची सुरक्षा काढून एन्काउंटर करणार होते, आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमच्या युतीत कुठलेही मतभेद नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल एवढा आदर व्यक्त करणारे मुर्मू राष्ट्रपती होताना विरोध का करत होते, संसद भवन उद्घाटनावर राऊतांनी केलेल्या टीकेला आशिष शेलारांचं प्रत्युत्तर. संजय राऊत म्हणजे राजकारणातले प्रेम चोप्रा, शीरखुर्मा खाल्ल्यामुळे राऊतांवर परिणाम, संजय शिरसाट यांचा खोचक टोला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायची असेल तर लोकसभेशिवाय पर्याय नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत 6 ठिकाणी लढणार शेतकरी नेते राजू शेट्टी यांची घोषणा. कन्नडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत, भागवत कराड, अब्दुल सत्तारांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती. आणि राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटनासाठी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, पंतप्रधान मोदींच्याच हस्ते होणार नव्या संसदेचं उद्घाटन.